किनाऱ्या पांझरा आणि अक्कलपाडा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने अक्कलपाडा धरणाचे 9 दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेले असून 15,000 क्युसेक्स पाणी प्रवाह पांझरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. सदर पाणी प्रवाह टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे म्हणून जिल्हाधिकारी धुळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी धुळे यांनी नागरिकांना पूरपरिस्थितीत खबरदारी आणि दक्षता घेणे याबाबत आवाहन केलेले आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदीच्या काठावरील आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदी आणि त्यालगतचे नाले यावरील सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः कोणत्याही वेळी नदी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता असल्याने नदी पात्रात पाणी असताना आत जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नका. पूर असताना नदी ओलांडू नये. पुलावरून पाणी वाहत असताना पुलांवरून जाऊ नये अथवा वाहन नेऊ नये. पूर परिस्थितीत पाणी उकळून प्यावे. सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. मातींच्या घरांची विशेष काळजी घ्या. मातींच्या घरांना तडे गेले असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करा. कोरडे अन्न पदार्थ तसेच पाणी साठवून ठेवा. साखरी येथील कान नदीकाठी असलेल्या नौकार नगर मध्ये पुराचे पाणी आल्याने तेथील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा असे आवाहन तहसीलदार साखरी यांच्याकडून तेथील नागरिकांना करण्यात येत आहे. देवेंद्र बागुल राहणार धुळे सध्या धुळे जिल्ह्यात गेले. 7-8 दिवसापासून वरुण राजाने जोरदार आगमन केलेले आहे. धुळे तालुक्यातील शहादा ते शिरपूर रोडवर वाहतूक थांबली आहे. वडाडी गावाजवळ पुलावरून पाणी जास्त प्रमाणात वाहत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय धुळे. फोन नंबर 02-562-2880. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापक जितेंद्र सोनवणे 86-98-86-2890. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी देवेंद्र बागुल धुळे.